नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता दुसरी मराठी ह्या विषयाचा भाज्यांचे भांडण आजीचे जेवण हा धडा घेऊन आलो आहे। आता बघा, ह्या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आपल्याला दिसत आहेत। भोपळ्याचे चित्र आहे, त्याच्यानंतर वांगे आहे, टमाटे आहे, मिरची आहे, गाजर आहे, काकडी आहे, कांदा आहे, हिरवी भाजी आहे, बटाटे आहेत, अशा विविध प्रकारच्या भाज्या ह्या आपल्याला दिसत आहेत। आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक आजीबाई दिसते आहे। मग आता बघा, झालं काय की भाज्यांचे भांडण झालं आणि आजीचं जेवण झालं। चला तर मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया। तर आपल्याला या पाठात करायचं काय आहे, तर चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून पाठ वाचावयाचा आहे। चला मग सुरू करूया। बघा, एक होती, कशाचं चित्र आहे, आजीचं। आजी कसं लिहू बरं आपण, आजी। तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकात आजी हा शब्द लिहून घ्या। एके दिवशी काय झालं, कशाचं चित्र आहे, पिशवीचं, पिशवी। एके दिवशी पिशवी घेऊन ती आजी कुठे गेली, बाजारात। एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात। बाजारातून तिने काय आणलं, बघा हे चित्र भाज्यांचं, बाजारातून तिने भाज्या आणल्या। हे बघा लिहिलं आपण, भाज्या, भाज्या आणल्या। आणि स्वयंपाकघरात एका, कशाचं चित्र आहे, टोपलीचं, एका टोपलीत ठेवल्या। बघा लिहिलो आपण, टोपलीत भरून ठेवल्या। आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक काय, वांगे। वांगे कसं लिहिणार आपण, वांगे। बघा वांगे आलो, वांग्याचे चित्र आहे, आपण लिहिलं वांगे। आता वांगे काय म्हणतं, ते म्हणाले मी आहे तुमचा राजा। मी काय आहे तुमचा राजा, तुम्ही माझं ऐकायचं। सगळ्या भाज्यांना तो काय म्हणाला, वांगे, की मी तुमचा राजा आहे, तुम्ही माझं ऐकायचे। तोच पुढे भोपळा काय म्हणतो, बघा भोपळ्याचं चित्र आलं। भोपळा काय म्हणतो, की मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा। भोपळा काय म्हणतो, मी आकाराने सगळ्यात मोठा आहे म्हणून मी तुमचा राजा आहे। भोपळ्याचं म्हणणं काही टोमॅटोला आवडलं नाही। कशाचं चित्र आहे, टोमॅटोचं, टोमॅटो लिहू आपण, बघा टोमॅटो। टोमॅटो चिडून म्हणाले, नाहीच मुळी, मी आहे लाले लाल, मीच आहे राजा। भोपळ्याला टोमॅटो काय म्हणाला, की नाहीच मुळी, मी कसा आहे, मी लाले लाल आहे म्हणून मी राजा आहे। आता टोमॅटोचं म्हणणं कांद्याला आवडलं नाही। कांदा बघा, कांद्याचे चित्र आहे, कांदा कसा लिहिणार आपण, कांदा। कला काना अनुस्वार दला काना, कांदा। तुम्हीसुद्धा हे सगळे लाल लाल शब्द तुमच्या पुस्तकात लिहून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला नंतर गोष्ट पूर्ण वाचून काढायची आहे। बघा, कांदा म्हणाला, माझे ऐका, सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा। तर कांदा काय म्हणतो, की माझ्यामुळे सगळ्या भाज्या चवदार होतात म्हणून मीच काय आहे, राजा आहे। बघा पुढे गाजरचं चित्र आलं, मग गाजर लिहू आपण, गाजर। गाजर आणि कशाचं चित्र आलं, काकडी। गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली। गाजर आणि काकडी काय करत होते, सगळ्या भाज्यांचं भांडण सोडवत होते, पण कोणीच ऐकेना। तेवढ्यात कोण आले, कशाचं चित्र आहे, आजीचं, आजी परत आली। तेवढ्यात आजी परत आली, तिच्या काय आहे, पावशी। पावशीचं चित्र आहे, तिच्या पावशी हातात होती। तिने काय कापला, कशाचं चित्र आलं, कांदा। तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, हिरवी भाजी, भाजी बघा, भाजी निवडली, धुतली, आणि काय उकळले, कशाचे चित्र आहे, बटाटे। बटाटे उकळले आणि बनवली झकास भाजी। बघा पुढे काय होतं, भोपळ्याचं चित्र आलं। भोपळा
पोपळा कापून भाजी केली, कशाचे चित्र आहे वांगे, वांगे भाजून भरीत केले, कशाचे चित्र आलं काकडी, काकडी चिरून कोशिंबीर केली, भाज्यांनाही गंमत वाटली, सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली, मिरचीचं काय केलं बघा, मिरचीचं चित्र आलं, मिरची वाटून चटणी केली, गाजरचं चित्र आलं, गाजर गाजर किसून हलवा केला, आणि नातवासाठी हे जेवणाचं ताट वाढलं, ताट वाढले, जेवण मग थाटात झाले. बघा म्हातारीने काय काय केलं, भोपळा कापून भाजी केली, वांगे भाजून भरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली, भाज्यांनाही मग काय वाटू लागली, गंमत, सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली, मिरची वाटून चटणी केली, गाजर किसून हलवा केला, नातवासाठी ताट वाढले, आणि जेवण मग थाटात झाले. अशा प्रकारे आपण हा पाठ अभ्यासला आहे. तुम्हीसुद्धा चित्राऐवजी शब्द टाकून ही गोष्ट वाचायची आहे. धन्यवाद.